तमः। याचा सरळ साधा अर्थ असा आहे की माझ्या अंतर्गत 21 ब्रह्मांडात जितके प्राणी आहेत, भले ते ब्रह्मा विष्णू महेश असोत किंवा दुर्गा असो, यांच्या मी पलीकडे आहे, यांच्यापेक्षा मी बलवान आहे, शक्तिशाली आहे, आणि ज्या कारणामुळे मी लोकवेदांच्या आधारे, लोकवेद म्हणजे दंतकथा, ऐकलेल्या ऐकवलेल्या ज्ञानाच्या आधारे तयार झालेल्या कथा, लोकवेदांच्या आधारे मी पुरुषोत्तम म्हणून विख्यात आहे, कारण माझ्या अंतर्गत जेवढे आहेत त्यांच्यापेक्षा बलवान मी आहे, म्हणूनच मी पुरुषोत्तम म्हणून विख्यात आहे। कारण वास्तवात मात्र पुरुषोत्तम कोण आहे हे 17व्या अध्यायात सांगितले। उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरित य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यह ईश्वर। अविनाशी कोण आहे? तर तो आहे अविनाशी। गीता अध्याय नंबर 7 मधील श्लोक नंबर 29 मध्ये आता बघूयात। जरा मरण मोक्षाय 7वा अध्याय गीतेमधील, आता इथे पुढे 29 वरती लिहिलेलं आहे, जरा मरण मोक्षाय। जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मृत्यूपासून सुटका होण्यासाठी माझ्या आश्रयाला येतात। माम आश्रित्य जो प्रयत्नशील आहे ते म्हणजे ब्रह्म, तत् विदुह म्हणजे जे तत् ब्रह्मला जाणतात। कृत्रम अध्यातम कर्मच अखिलम सर्व कर्माने परिचित आहे तीच व्यक्ती वृद्धावस्था आणि मृत्यू यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते। आता हा अनुवाद वाचूयात। जो मला शरण येऊन आश्रित होऊन जरा आणि मृत्यूपासून, जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मुक्त होण्यासाठी ते प्रयत्न करतात, ते लोक त्या ब्रह्मला, तत् म्हणजे तत् ब्रह्म त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्मास आणि संपूर्ण कर्मास जाणतात। यानंतर इथे 8वा अध्याय सुरू होतो। यात अर्जुन विचारतो किम तत् ब्रह्म, हे ब्रह्म काय आहे, ज्यास जाणण्यासाठी सर्व लोक वृद्धावस्था आणि मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते ब्रह्म कोणते? किम अध्यात्म किम करम पुरुषोत्तम। आता बघा, किम तत् ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते। 8व्या अध्यायातील प्रथम श्लोकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर गीतेचा ज्ञानदाता 8व्या अध्यायातील 3र्या श्लोकात देत आहे। हे पहा, हा 3रा मंत्र आहे। अक्षरम ब्रह्म परमम, तो परम अक्षर ब्रह्म आहे, तो परम अक्षर ब्रह्म आहे। परम अक्षर ब्रह्म म्हणजे तो 3र्या नंबरचा ईश्वर आहे। एक आहे क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष आहे तो परम अक्षर ब्रह्म। आता गीता अध्याय नंबर 8 मध्ये श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीतेचा ज्ञानदाता असे सांगतो की माझी भक्ती करा। 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात त्याला सांगितलेलंच आहे की माझा एक ओम मंत्र आहे, तर परम अक्षर ब्रह्मची जो भक्ती करेल त्याला तत्वदर्शी संताला विचारण्यास भाग पडेल। त्या संदर्भात 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात हे स्पष्ट केलेलं आहे। हे बघूयात। गीता अध्याय नंबर 17 आणि श्लोक नंबर 23। ओम तत् सत् इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मृत। ओम तत् सत् अशी 3 नावे आहेत सच्चिदानंद घनब्रह्माची। ओम तत् सत् अशी 3 नावे आहेत ज्याला शरण जाण्यासाठी आपला गीताकरता सांगतो। असं सांगितलं आहे त्याच्यापासूनच सृष्टीच्या आदिकाळात ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचले गेले। याचा खरं तर अर्थ वेगळा होतो, परंतु आपले उद्दिष्ट हे आहे की आपला मंत्र 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात सांगतोच आहे। हे बघूयात। आणि येथे सच्चिदानंद घनब्रह्मच्या बाबतीत सांगितले आहे की त्याचे तर 3 मंत्र आहेत ज्याने त्याची प्राप्ती होईल। ओम आहे क्षरपुरुषाचा, तत् आहे अक्षर पुरुषाचा, सांकेतिक आहे, कोडवर्ड आहे तत्, आणि सत् हा त्या परम अक्षर ब्रह्माचा मंत्र आहे ज्याला सारनाम, आदिनाम, अजर नाम याला म्हणतात। तो गुप्त आहे, कोडवर्ड आहे, जो या दासा व्यतिरिक्त या संपूर्ण विश्वात हा मंत्र कोणाच्या जवळ नाही आणि फक्त परमेश्वराजवळ आहे। आता हे काय म्हणतात गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये, गीता अध्याय नंबर 8 मध्ये आणि श्लोक नंबर 13 मध्ये हा स्वतः सांगतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण। याचा सरळ अर्थ आहे की माम ब्रह्म
म्हणजे मज ब्रह्माचं, ओम इति म्हणजे ओम, ओम एकाक्षरम, ओम हे एक अक्षर आहे। व्याहरण माम अनुस्मरण, उच्चारण करून स्मरण करणे। यप प्रयाती त्यजन देहम सह याती परमाम गतिम, माझा ब्रह्माचा हा एक मंत्र आहे, शेवटच्या श्वासापर्यंत शरीर सोडून जाईपर्यंत जो याचं स्मरण करतो म्हणजेच ओमपासून मिळणारी परमगती म्हणजे माझ्यापासून मिळणारी परमगती प्राप्त होते। आता इथून अनुवाद सुरू होतो। जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्मला उच्चारण करताना माझ्या निर्गुण ब्रह्मचे चिंतन करत शरीराचा त्याग करतो तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो। ठीक, मिळता जुळता असा अनुवाद केलेला आहे, इथे उलट पुलट काही सांगितलेलं नाहीये। याचा अर्थ गीतेचा ज्ञानदाता ब्रह्म आहे, श्रीकृष्ण नाही। आता आपण येऊयात 8व्या अध्यायात, त्याच्या 3र्या श्लोकात हेच सांगितलंय की तो परम अक्षर ब्रह्म आहे। आता 8व्या अध्यायातील श्लोक 5 ते 10 पर्यंत एक निर्णायक ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। हे पहा, 8व्या अध्यायातला 3 मध्ये तर आपण आधीच वाचलंय की तो परम अक्षर ब्रह्म आहे। आता 5व्यात तो काय सांगतो? जो पुरुष शेवटच्या काळामध्ये सुद्धा माझे स्मरण करत शरीराचा त्याग करतो तो माझ्या साक्षात रूपाला प्राप्त होतो। स मद्भावम याती म्हणजे माझा आणि त्याचा भाव एकरूप होतो, माझ्याप्रती त्याची श्रद्धा लागून राहते, यात काहीच संशय नाही। 6व्या श्लोकाचा असा सरळ अर्थ आहे की तो दास तुम्हाला सहज सांगू शकेल, जिथे आशा तिथे तो जाईल, म्हणजे जो व्यक्ती कोणत्याही इष्ट देवतेचं मरणकाळी स्मरण करेल तो त्याला प्राप्त होईल, त्यातच त्याचा भाव राहतो। 6व्याचा हा अर्थ आहे। हे कुंतीपुत्र, शेवटच्या काळात ज्या ज्या भावाचे स्मरण करून शरीराचा त्याग करतो तो त्यालाच प्राप्त होतो आणि तो कायम त्याच्यामध्ये भावित राहतो। अगदी बरोबर। आता संपूर्ण आयुष्य ज्यांना इष्ट समजून पूजलं तर त्यात भावही राहील आणि तो त्यांनाच प्राप्त होईल। आता इथे 7व्या श्लोकामध्ये तो असं सांगतोय की तू माझं भजन देखील कर आणि युद्ध देखील कर, काहीच काळजी करू नको, तू मलाच प्राप्त होशील। हे बघा, 8व्या अध्यायातला 6वा श्लोक वाचला, आता 7वा बघूयात। म्हणूनच अर्जुन तू कायम माझे स्मरण कर आणि युद्धही कर, म्हणजे युद्धही कर, काम करता करता माझं स्मरणही झालं पाहिजे। सर्व सद्ग्रंथ हेच प्रमाणित करतात आणि माझ्यामध्ये अर्पण केलेले मन आणि बुद्धीने युक्त होऊन तू निःसंशय मलाच प्राप्त होशील। 8व्या अध्यायातील 7व्या श्लोकापर्यंत तर याने स्वतःबद्दल सांगितले। आता त्यांनी हे सांगितले की सच्चिदानंद घनब्रह्मांची भक्ती केल्यास काय होईल ते मी जाणत नाही। आता हे बघा, गीता ज्ञानदाता आपल्यापासून वेगळे होऊन कुणाला शरण जायला सांगत आहे? आता गीता अध्याय नंबर 8चा आणि श्लोक नंबर 8 पासून सुरू करूयात। परमं पुरुषं दिव्यं अभ्यास योग युक्तेन चेतसा ना अन्य गामिना। परमं पुरुषं दिव्यं, दिव्य परम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्म, याती पार्थ अनुचिंतयन, त्याच्या स्मरणाने ते त्याला प्राप्त होतात, यांचा अनुवादही बऱ्यापैकी बरोबर आहे। 8व्या अध्यायातला 8वा श्लोक, हे पार्थ, हा नियम आहे की परमेश्वराच्या गीतेच्या ज्ञानदातापेक्षा भिन्न आहे तो। अभ्यास योग युक्तेन म्हणजे जो मंत्र तत्वज्ञानी संत सांगेल, 3 नावे असलेला ओम तत् सत, ओम तर सरळ क्षरपुरुष ब्रह्मच आहे, तत् आणि सत् हे सांकेतिक आहेत, ओम आणि तत् ही 2 अक्षरं मिळून सतनाम बनते। तो तत् सांकेतिक आहे, जो ज्याला प्राप्त झाला आहे त्याला पूर्ण माहिती आहे, आणि सत हे आदिनाम आहे, हा वेगळा मंत्र आहे, ज्यांना सारनाम प्राप्त आहे त्यांना हे व्यवस्थित माहिती आहे। तर इथे हे स्पष्टपणे सांगतात की त्या मंत्राच्या अभ्यासाने योग आणि ध्यानाचा तर इथे काही संबंधच नाही, हे तर हटयोगाला ध्यान मानतात। याचा संस्कृत मूळ पाठ काय म्हणतोय ते आपण पाहूयात। अभ्यास योग युक्तेन, ध्यान नाही, अभ्यास म्हणजे त्या नामाच्या स्मरणाने, युक्तीने म्हणजे लगनपूर्वक, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने, म्हणजे फक्त त्याने केवळ 30 भक्ती करावी, म्हणजे केवळ 30 भक्ती करावी निश्चित रूपाने। अनुचिंतनयन, निरंतर चिंतन करणारा मनुष्य। परमं दिव्यं पुरुषं याती, परम पुरुष, परम दिव्य पुरुष म्हणजे त्या परमदिव्य परमेश्वराला प्राप्त होतो,
गीतेच्या ज्ञानदातापेक्षा भिन्न आहे तो परमाक्षर ब्रह्म, आणि तो सच्चिदानंद घनब्रह्म ज्याचा 3 मंत्राचा जप आहे त्याला शरण जाण्यास गीता ज्ञानदाता सांगतो। हे आपले धर्मगुरु आजपर्यंत असा अर्थ लावत होते की श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतो आहे, तो अजून कुणाबद्दल सांगणार, दुसरा कोणी परमेश्वरच नाही। ही होती बालसुलभ व्याख्या। ज्यांना सद्ग्रंथामधील काहीच माहिती नाही आणि हे धर्मगुरु आणि आचार्य शंकराचार्य पदावर विराजमान झालेत, यांनी तर आपल्या जीवनाचा नाश करून घेतलाय आणि आपल्याला देखील फसवलंय। तर पुण्यात्मांनो, आता वेळ आहे, समझा है तो सिर दरपाओ भोर नहीं रे ऐसा दाव। आता पुढे बघा, 8व्या अध्यायातील 9वा श्लोक आपण परत वाचूयात। 9व्या तिथे परत परमात्म्याचे नाव सुद्धा लिहिलेले आहे, पण हा विषय काही दुसराच होईल। आता हे बघा, जो पुरुष सर्वज्ञ, इथे कबीरदेव असं म्हणायला पाहिजे होतं, सर्वज्ञ अनादि म्हणजे सगळ्याचे नियंत्रण करणारे, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म असे सर्वांचे पालन पोषण करणारे, अचिंत्य स्वरूप आणि सूर्याच्या प्रकाशासमान तेजस्वी असणारे। आता हे बघा, हे निराकार सांगतायत भगवंतांना। आता इथे असं लिहिलंय की भगवान सूर्यासमान आहेत, सूर्य काय आता निराकार आहे, त्यामुळेच परमात्मा स्वप्रकाशित आहे, सूर्यासदृश्य नित्यचेतन प्रकाशरूप अज्ञानापासून पलीकडचे अत्यंत शुद्ध असे सच्चिदानंद घनब्रह्मांचे स्मरण करतात। 9वा झाला, आता 10वा वाचूयात। तो आहे भक्तियुक्त पुरुष, म्हणजे परमात्म्याची भक्ती करणारा, योग बलाने म्हणजेच भक्तीच्या साधनेच्या बळाने त्याच्या शक्तीने भ्रुकुटीमध्ये मध्यभागी प्राण चांगल्या प्रकारे स्थापन करतो। निश्चल मनाने स्मरण करत असताना त्याला तम म्हणजे त्याला अज्ञानरूपी अंधकारात लपलेल्या त्या परमात्म्याला दिव्यम परमम पुरुषम परम अक्षर ब्रह्मला म्हणजे अशा दिव्य परम पुरुषाला जो गीता ज्ञानदाताहून वेगळा आहे त्याला प्राप्त होतो। आलं लक्षात, समजलं? आता हा गीता ज्ञानदाता कोणाला शरण जायला सांगत आहे? आता गीता अध्याय 18 मधील श्लोक क्रमांक 62 मध्ये सांगितलेले आहे की अर्जुन, तू संपूर्ण भक्तीपूर्वक त्या परमेश्वराला शरण जा। हे बघा, हा गीतेतील अध्याय 18 मधील श्लोक क्रमांक 62, हा 62वा आहे। हे भारत, असे गीता ज्ञानदाता म्हणतो, तू सर्वतः त्या परमेश्वराच्या शरण जा, त्या परमात्म्याच्या कृपादृष्टीमुळेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील। सनातन म्हणजे शाश्वत स्थान, जे कधी नष्ट होणार नाही असे स्थान तुला प्राप्त होईल, जे 15व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात म्हटले आहे की तत्वदर्शी संताची प्राप्ती झाल्यावर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे पोचल्यावर साधक कधीच परतून येत नाही आणि त्यांना तिथे पूर्ण मोक्ष मिळतो। तर तो इथे सांगत आहे त्याला शरण जा, गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या परमेश्वराला शरण जायला सांगत आहे, असं सांगत आहे। आता गीता अध्याय क्रमांक 18चे 62, 63, 64, 65 आणि 66 अध्यायही शेवटचा आणि मंत्रही शेवटचेच आहेत। पुढे तर काही अजून वर्णन आहे, अज्ञानाच्या संदर्भात एवढेच मंत्र आहेत। यातून काय निष्कर्ष काढला की अर्जुन 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात म्हणत आहेत की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा आणि त्याच्या कृपेने तुला परमशांती मिळेल, असे स्थान मिळेल जिथे गेल्यावर कोणी परत येत नाही। आणि आपली अवस्था सांगितली की मला शरण राहिलास तर ओम मंत्र आहे, युद्धही करावे लागेल आणि तुला मी प्राप्त होईल आणि जन्ममृत्यू तुझाही राहील माझाही राहील, शाश्वत स्थान मिळणार नाही आणि तो मोक्ष होऊ शकत नाही जिथे गेल्यावर संसारात परत फिरून येता येत नाही, आणि जिथे युद्ध तिथे शांती कुठली, खूपच कहर माजेल। तो तर म्हणत आहे की जर माझ्या शरणी राहायचे असेल तर युद्ध तर करावेच लागेल। आता 18व्या अध्यायातील 63व्या श्लोकात म्हणत आहे की अर्जुन, मला जे सांगायचे होते ते मी तुला सांगितले, गुप्ताहून गुप्त असे ज्ञान तुला सांगितले, आता तुझी इच्छा, तुझं मन मानेल ते कर। माझ्या शरणी यायचं असेल तर घे हत्यार, हो रागेट आणि लढ, त्याच्या शरणी जायचे असेल तर त्या तत्वदर्शी संताचा शोध घे, त्याला शरण जा। आता बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 18 63 मध्ये म्हटले आहे की अशा प्रकारे इति गुह्यात गुह्यत्रम, अशा प्रकारचे गोपनीयहून अधिक गोपनीय असे गीतारूपी ज्ञान
जे गुपिताहून गुपित आहे हे मी तुला सांगितले, ठीक आहे? आता या रहस्यमय ज्ञानाचा तू चांगल्या प्रकारे विचार कर आणि जसे हवे तसे कर, ठीक आहे? आता याने स्पष्ट केले की मला जे सांगायचे होते गीताज्ञानात ते मी सांगितले, आता तुझी मर्जी की गुपिताहून गुपित ज्ञान मी तुला दिले. आता पुढे 64व्या श्लोकात पुन्हा म्हणत आहेत की अजून एक गुपित तुला सांगतो, एकदम गुप्त. काय? तर माझाही पूज्यदेव तोच आहे ज्याच्याविषयी मी सांगतोय, ज्याला शरण जायला मी तुला सांगत आहे. आणि तो कोण आहे? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद न पाय का सीमा है कबीर हुआ. परमात्माने काय सांगितले होते गोरखनाथांना की अवधू अवगत से हे चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. मात पिता मेरे कोई नाही, ना मेरे घर दासी, मैं जुल्ले का सुत आन को हाया, जगत करे मेरी हासी. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया, काशी नगर जल बिच डेरा, तहां जुलाहे न पाया. पुढे म्हणतात, अधर गगन गुफा में ताव निज वस्तु सारा, तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो जपता नाम हमारा. होय होय. ते म्हणत आहेत की हे ज्योत स्वरूपी निरंजन ब्रह्म आहेत, हेही माझे ध्यान धरत आहेत, हे पण माझी पूजा करतात आणि इथे ते स्वीकार करत आहेत. हे बघा, 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकात ते काय म्हणत आहेत. सर्व गुह्यतमम भूय शृणु मे परमम वच, माझे हे गुप्ताहून अधिक गुप्त वचन ऐक. इष्ट असी मे दृढम इति, हे अगदी पक्के आहे की ज्याला शरण जायला सांगत आहे तो माझा इष्ट देव आहे, ते माझे पूज्य भगवान आहेत. मी तुझ्याच हिताचे सांगतो आहे, ते माझे पूज्य देव आहेत, त्यांनाच शरण जा. इष्ट म्हणजे प्रिय, हा काय अनुवाद झाला त्यांचा? गुप्ताहून गुप्त मी तुला आधीच सांगितलेले आहे, आता विसरलास कसा रे? आता म्हणतोय नीट लक्ष देऊन ऐक. आता मी तुला सांगतो की मी सुद्धा त्याची पूजा करतो ज्याला भगवान म्हणतो. की अदर गगन में भवर गुफा तान्यस्त वस्तु सारा और तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो दर्ता ध्यान हमारा. आणि हे स्वतः इथे स्वीकार करत आहे की तो माझा इष्ट देव आहे. आता पुढे काय सांगितलंय 18व्या अध्यायातील 65व्या श्लोकामध्ये, हा सांगत आहे की मला मानणारा हो, माझा भक्त बन, माझे पूजन करणारा हो आणि मला प्रणाम कर, नमस्करू. मला नमस्कार म्हणजे प्रणाम कर, असे केल्याने तू मलाच प्राप्त होशील. तुला हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा प्रिय म्हणजे अत्यंत प्रिय असा भक्त आहेस. आता हा काय म्हणत आहे ते बघा. ज्याच्याविषयी मी तुम्हाला जाणून घ्यायला सांगत आहे त्या परमेश्वराविषयी, त्याची मीही पूजा करतो. तुला तर सत्य सांगितले, गुप्ताहून गुप्त सांगितले. आता माझ्या शरणी राहायचे असेल तर प्रतिज्ञापूर्वक सांगतो तू मला प्राप्त होशील. समजलं? दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात गीतेच्या ज्ञानदात्याला अर्जुन स्वतः सांगत आहे की मी तुझ्या शरण आहे आणि माझी बुद्धी चालत नाही, तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे मार्गदर्शन मला करा. आता जर तो आधीच याच्या शरणी आहे तर परत मला शरण येणं हे काय सांगणं झालं? व्रजाचा अर्थ जाणे असा होतो, यांनी येणे असा करून ठेवलाय. आता 10 मिनिटाच्या सत्संगात मी यांचे सारे पोल उघड करतो, लक्ष देऊन ऐका. अध्याय नंबर 2 आणि श्लोक क्रमांक 7 मध्ये भीतीने युक्त अशा स्वभावाचा आणि धर्माविषयी साशंक झालेला असा मी तुम्हाला विचारत आहे की जे माझ्या हिताचे आहे ते मला सांगा, कारण मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आहे, मला ज्ञान द्या. झालं? हे तर आधीच सांगितलेलं आहे की मी तुमच्या शरण आलेलो आहे, माझ्या हिताचे जे काही आहे ते तुम्ही मला सांगा, माझी बुद्धी काही काम करत नाही. आणि त्या 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकात सांगितले की मला शरण ये. नाही, हा अनुवाद चुकीचा आहे. आता हे बघा, आता अध्याय क्रमांक 66 मध्ये यांनी काय घोटाळा केलाय ते बघूयात आपण. 18व्या अध्यायातील 65 तर वाचून झाला आपला. आता यात काय सांगितलंय की माझी पूजा कर, मला नमस्कार कर, स्वतःला तर फक्त नमस्कार करायला सांगत आहे तत्वदर्शी संत. हे 4थ्या अध्यायात सांगितले.
जे तत्वदर्शी संत होते 34व्या श्लोकात ते सांगत आहेत की त्याला दंडवत प्रणाम कर। आता हे बघा अध्याय 4 मधला। आता यातूनच फरक लक्षात येईल तुम्हाला, शक्ती आणि ताकद मधला आणि सत्यातला। चौथ्या अध्यायातील 34व्या श्लोकात असे म्हटले आहे की त्या तत्वज्ञानाला तू त्या तत्वज्ञानी संतांकडे जाऊन समजून घे, त्यांना मनोभावे, दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून आणि अत्यंत सरळ प्रश्न केल्याने तो परम तत्वाला चांगल्या प्रकारे जाणणारा ज्ञानी महात्मा तत्वज्ञानाचा उपदेश करेल। इथे तर म्हणतायत की त्यांना दंडवत प्रणाम करायचा असतो, दंडवत प्रणाम, आणि तो स्वतःला सांगतोय की मला नमस्कार कर आणि माझा भक्त बन, मलाच प्राप्त होशील। हे तर आपल्याला समजलं की ज्याची भक्ती करू त्याला तर प्राप्त होणारच। हे सांगत आहे की मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुम्हाला प्राप्त होशील। सूक्ष्म ज्ञान सांगत आहे। हे बघा 18व्या अध्यायातील 65व्या श्लोकात याने म्हटले आहे, हे बघा, की जर मला शरण राहायचे असेल तर तू काळजी करू नकोस, मी प्रतिज्ञा करतो, शत प्रतिज्ञा करतो की तू मलाच प्राप्त होशील। मला मानणारा बन, माझी पूजा करणारा बन, मला प्रणाम कर, असे केल्याने तू मला प्राप्त करशील अशी मी शतप्रतिज्ञा करतो। ज्याची आशा ठेवून भक्ती करशील तेच प्राप्त होईल। मनात आशा ठेवून जो भक्ती करेल तो तिथेच प्राप्त होईल। आता 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात हे सांगितलेलं आहे की जर तुला मला शरण राहायचे असेल तर घे हत्यार, हत्यार घेऊन सज्ज हो, मृत्यू तुझाही होईल माझाही होईल। मोक्ष कधीच नाही, ते स्थान मिळणार नाही जिथे गेल्यानंतर माणूस कधीच परत येत नाही। आणि जर त्याला शरण जायचं असेल तर माझ्या नावाचा ओम नावाचा जो जप आहे आणि जितके काही यज्ञ वगैरे तू काही करतोस माझ्यात अर्पण कर। कारण आजपर्यंत आपण काय करत होतो, ओम मंत्राचा जप करून पुण्य कमवत होतो, ते पुण्य खर्च करून पुन्हा गाढव बनून येतो। तर आता आपण अशी चूक पुन्हा करणार नाही, आपण ही कमाई त्याला देऊन टाकू आणि मग हा आपल्याला ऋणमुक्त करेल। आणि परत म्हणतो तू त्याला शरण जा, तसं तर मी जाऊन देणार नाही तुला। आता बघा गीता अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 66व्या मध्ये, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष यिष्यामि मा शुच। एकदम बरोबर आहे। हे काय म्हणत आहे तर याचा अर्थ असा आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम, जे काही सर्व धार्मिक कर्मांचे पुण्य आहे ते सर्व मला अर्पण कर, माझ्यात सोड। सर्व धर्मान परित्यज्य माम म्हणजे सर्व धार्मिक कर्मांचं जे पुण्य आहे ते माझ्यात सोड, मला अर्पण कर। परित्यज्य म्हणजे मला अर्पण कर। आणि एकम शरणम व्रज, एकम म्हणजे एकमेव अद्वितीय, म्हणजे ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा परम अक्षर ब्रह्म, त्याला शरण जा, तेव्हा मी तुला सर्व पापातून मुक्त करेल। कसे अज्ञानी आहेत पहा। संपूर्ण धर्म म्हणजेच कर्तव्य कर्म यांचा त्याग करून तू केवळ एक, मी जो सर्व शक्तिमान सर्वधर परमेश्वर आहे त्याला शरण ये। ब्रज म्हणजे येणे, वार देवतांनो, गो म्हणजे जाणे, आणि हे गो म्हणजे येणे असा अर्थ मानत आहेत। गो म्हणजे जाणे असतं, व्रज म्हणजे जा, आणि मी तुला सर्व पापातून मुक्त करतो, काळजी करू नकोस। आता यांचा दाखवतो, हे अज्ञानी लोक व्रज म्हणजे ये असे सगळेच म्हणत आहेत, अरे या आमच्या धर्मगुरूंपेक्षा चांगले। तर हे बघा, सात्विक कक्षेच्या पाठ्यपुस्तकात एक प्रसंग दिलाय, त्यात व्रज नावाचा शब्द आहे। हे बघा, हे पहिले दाखवतो तुम्हाला, जे मला एका काल भक्ताने आणून दिले, हे आहे सात्वी यत्तेचे पुस्तक। JB पब्लिशिंग हाऊस लिमिटेड दिल्ली। हे आहेत लेखक आणि संपादक पंडित दीपक शर्मा PhD, डॉक्टर श्रीकांत चतुर्वेदी PhD। आता याच्या 57व्या पानावरती तुम्हाला दाखवतो, हे पान क्रमांक 56 आहे। हे बघा 56। आता इथे एक प्रसंग चालू आहे, इथे मुलांना शिकवले जात आहे, हे संस्कृत आहे, हे पुत्र एका किमा व्रज, याचा अर्थ असा आहे, हे मुला तू एकटा जाऊ नकोस, हे पुत्र एका किमा व्रज, एकटा जाऊ नकोस, असा अनुवाद केला इथे। व्रज म्हणजे जा, जाणे, गो, एकदम बरोबर आहे। या धर्मगुरूंपेक्षा तर हे नक्कीच चांगले आहे, त्यांनी हे लिहिले आहे ते।
आता तुम्हाला दाखवतो एक शब्दकोश. आता यात काय लिहिलंय? हा शब्दकोश संस्कृत हिंदी कोश आहे. हे सर्व काही वामन शिवराम आपटे यांनी लिहिलेलं आहे आणि हे इथून छापलेले आहे. आता तुम्हाला दाखवतो याच्या 993 पानावरती 993 या इथे व्रज शब्द आहे. व्रज इथे व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, विदा होणे. आणि इथे पहा, इथे खाली पहा, व्रजनम म्हणजे हिंडणे, फिरणे, यात्रा करणे, निर्वासन, देशातून काढून टाकणे. व्रज म्हणजे जाणे असतं, साधी सोपी भाषा. व्रज म्हणजे जाणे. आणि हे आता या सगळ्यांचं पितळ कसं उघडं पाडतो ते बघा. आता गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक दाखवलंय, व्रज म्हणजे मला शरण ये. आता तुम्हाला सुधांशु महाराज यांचं पुस्तक दाखवतो. हे बघूयात, हे श्री सुधांशु महाराज यांचे छापलेले पुस्तक आहे. यांची बुद्धी ओमवरच टिकून होती. हे शंकराचे पुजारी आहेत. प्रकाशक आहेत विश्वजागृती प्रकाशन, ओंकारेश्वर महादेव मंदिर. हे सारं परत कधीतरी वाचूयात, आत्ता वेळ नाही माझ्याकडे. हे फक्त दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, हे 18 अध्यायातील अध्याय क्रमांक 18 त्याचा 66 श्लोक, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. अनुवाद करत आहेत सुधांशुजी. संपूर्ण धर्माचा म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करून तू मला शरण ये. अज्ञानी नंबर 1. आता बघूयात आसारामजी. अज्ञानी नंबर 2 संत श्री आसारामजी अहमदाबाद. घ्या करा दर्शन यांचे, महात्म्यांचे. आता बघा अध्याय नंबर 18. हा 18 अध्याय आणि हा 66 श्लोक, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. संपूर्ण धर्माचा म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करून तू केवळ मला सर्व शक्तिमान सर्वधर परमेश्वराला शरण ये. आसाराम या. अज्ञानी नंबर 2. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हंसा देशवाले श्री सतपाल व यांचे बंधू बालयोगेश्वर यांची ही भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता. अनुवादक आहेत ब्रह्मलीन महात्मा सत्यानंद, सर्वज्ञानंद इत्यादी इत्यादी. प्रकाशक आहेत मानव उत्थान सेवा समिती, 212 पंजाबी बाग, नवी दिल्ली, इथून प्रकाशित झालेली आहे. आणि आता इथे मागे बघा, या सतपाल महाराजांचं दर्शन करूयात. आता यांनी काय अनुवाद केला आहे हे बघूयात. यांनी फारच खराब काम करून ठेवलेलं आहे. हे बघा, हा आहे 18 अष्टोदशाध्याय म्हणजे 18 अध्याय. आणि यांनी इथे, हे बघा, यांनी इथे दिलंय, त्यांनी 3 एकत्र दिलेले आहेत, 64, 65 आणि 66. हा शेवटचा बघूयात, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पानावरती दिलेला आहे. या तीनही श्लोकांचा अर्थ त्यांनी एकत्रच दिलेला आहे. असं लिहिलंय की संपूर्ण धर्माचा म्हणजेच सर्व कर्तव्य कर्मांचा त्याग करून केवळ माझ्या शरण ये. सतपाल आणि हंसा देस अज्ञानी नंबर 3. आणि आता अजून बघूयात यथार्थ गीता. आणि अनेक वर्षांच्या या काळात श्रीमद भगवद्गीतेची शाश्वत व्याख्या केलेली आहे अडगडानंदजी महाराज यांनी. श्रीमद भगवद्गीता यथार्थ गीता मानव धर्मशास्त्र. व्याख्याकार आहेत परमपूज्य श्री परमहंस महाराज यांचा कृपा प्रसाद, स्वामी श्री अडगडानंदजी, श्री परमहंस आश्रम, ग्रामपत्रालय शक्तेशगड, जिल्हा मिर्जापूर, उत्तर प्रदेश, भारत. आणि हा फोन नंबर आहे. प्रकाशक यांचे हे आहेत श्री परमहंस स्वामी अडगडानंदजी आश्रम ट्रस्ट, 29A फ्रेंच रोड, मर्चंट क्लबच्या समोर, चौपाटी, मुंबई 7. आता हे बघा, हे महाराज किती तपश्चर्या करतायत लांबूनच बघा.
आता 18व्या अध्यायातला 66वा श्लोक बघूयात. हा बघा, याचा अनुवादच केलेला नाहीये, खमालच केली आहे बघा इथे. याने तर असं म्हटलंय की संपूर्ण धर्माचा त्याग करून, म्हणजे मी ब्राह्मण श्रेणीचा आहे की क्षुद्र आहे, क्षत्रिय आहे की वैश्य आहे, हा विचार सोडून देऊन केवळ मला शरण ये, म्हणजे मला शरण ये. अडगडानंदजी, अज्ञानी नंबर 4. आता आपण बघूयात, हे आहेत गीता प्रेस गोरखपूरचे संस्थापक श्री रामदासन सुखदासजी. साधक संजीवनी असं नाव यांचं ठेवलेलं आहे. आता इथे यांनी असं लिहून ठेवलंय बघा. आता बघूयात, ही आहे श्री श्रीमद भगवद्गीता सचित्र साधक संजीवनी, स्वामी राम सुखदासांनी याचा अनुवाद केलेला आहे. ठीक. आणि हे गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. आता यात तुम्हाला दाखवतो 18व्या अध्यायात 66व्या श्लोकामध्ये, 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 66. या 1200व्या पानापासून त्यांनी सुरुवात केली आहे. इथे या 1200व्या पानापासून त्यांनी घोटाळ्याला सुरुवात केली आहे. 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणत आहेत की सर्व धर्मांचा आश्रय सोडून देऊन केवळ मला शरण ये, बस एवढंच म्हटलेले आहे. पुढे काही करायची आवश्यकता नाही, मला शरण ये. अज्ञानी नंबर 5. आता इथे तर अजूनच कमाल करून ठेवली आहे. इथून 1200 पासून सुरुवात केली आहे या घोटाळ्याला सिद्ध करण्यासाठी, आणि इथे स्वतःचीच व्याख्या करून व्रज म्हणजे येणे करण्यासाठी, आणि माहीत नाही काय काय लिहून ठेवलंय अजून ते. आणि 1200 पासून सुरुवात करून आणि तुम्हाला दाखवतो, आणि 67 इथे इथे सुरू होतोय 1217 पर्यंत, म्हणजे 17-18 पानं आपले अज्ञान दाखवायला आणि अज्ञानी सिद्ध करून टाकायला भरलेले आहेत 1200 पासून. हे बघा, हे 1200वा पान आहे, आणि इथे व्रज हा 66वा श्लोक, आणि या इथे बघा. आता इथून 1219 पर्यंत, हे बघा, 67वा इथपासून सुरू झालेला आहे आणि इथपर्यंत याचा अनुवाद चालवलेला आहे. हा 67वा श्लोक 1219 पासून सुरुवात होतो. या इथपर्यंत व्रजचा सरळ अर्थ होता की जाणे, आणि यांनी इथे केलाय की येणे. आणि ही बकवास सिद्ध करण्यासाठी, हे अज्ञान सिद्ध करण्यासाठी ही अजून 19 पानं त्यांनी बकवास भरून ठेवलेली आहेत. आणि हे इतके लहान अक्षर आहे की जसे कोणत्या तरी वर्तमान पत्राचे आहे, आणि त्याची 19 पानं भरली आहेत. आणि हे किती मोठं पुस्तक आहे बघा, हे पान बघा. आणि हे इतके मोठे पान आहे, अशी 19 पानं त्यांनी लावून दिली. अरे, 2 अक्षरांची तर गोष्ट होती जी. श्रीमद भागवत गीता 18 श्लोक 66 में ब्रज शब्द है, इसका अर्थ जाना, प्रस्थान करना है. परंतु सर्व अनुवाद कर्ताओं ने ब्रज का अर्थ आना किया है, कृपया इसे स्पष्ट करें. ऐसा है, ब्रज घतव धातु है, तो ब्रज घतव धातु के इसमें आता है गति अर्थक है. गति के 4 अर्थ होते हैं, गति गमन, गति ज्ञान, गति मोक्ष, गति प्राप्ति. तो यहां पर जो गत्यर्थक ब्रज धातु है उसके लोट लकार के मध्यम पुरुष के एक वचन में ब्रज बनता है. तो ब्रज का अर्थ है अवगच, अर्थात मुझको जान. नैनम अविदितो देवो भुनक्ति, ये सिद्धांत है कि जब तक परमात्मा को नहीं जान लेता तब तक परमात्मा उसकी रक्षा नहीं कर सकता, इसलिए तुम उस परमात्मा को जानो. श्रीमद् भगवत गीता अध्याय 18 श्लोक 66 में व्रज शब्द है, इसका अर्थ जाना, प्रस्थान करना है. परंतु सर्व अनुवादकर्ताओं ने व्रज का अर्थ आना किया है, कृपया स्पष्ट करने का प्रयत्न करो. प्रश्न जिन्होंने बनाया है उन्होंने अपने स्तर से बताया कि सभी अनुवाद करने वालों ने ज्ञान के अतिरिक्त अर्थ किया है. ऐसी बात नहीं है. ब्रज का अर्थ अवगच, निश्चिन्न भी होता है, जैसा कि प्रश्नकर्ता ने बताया. तो भगवत पाद शंकराचार्य जैसे मनीषियों ने
धर्म सम्राट स्वामी कर्पाती जी महान भाव जैसे मनुष्यों ने उसका अर्थ यही किया है कि जैसे जल तरंग अपने को जल रूप समझ ले, घटाकाश अपने आप को महाकाश रूप समझ ले, और जैसे जल चंद्र अपने आप को नवचंद्र समझ ले, उसी प्रकार तुम देहेंद्री प्राणांतकरण के अनुरूप अपनी आत्ममान्यता का परित्याग करके ब्रह्मानुरूप अपने आप को समझो, जानो, निश्चिन्न अवगच्छ। यह अर्थ भी टीकाकारों ने किया है। भगवत पाद शंकराचार्य और उनके अनुगत महानुभावों ने इसी प्रकार का उपदेश किया है, लेकिन जो श्री वैष्णवाचार्य इत्यादि हैं उन्होंने अपने स्तर से अपने प्रस्थान के अनुसार उस प्रकार का भी अर्थ किया है जिसका चित्रण प्रश्नकर्ता ने किया है। गीता ज्ञान दाता तथा गीता अध्याय 18 श्लोक 62 में अपने से अन्य किस परमेश्वर की शरण में जाने को कह रहा है? तो अपने से अन्य होता है वहाँ जो उपासना में जहाँ देवता की उपासना होती है वो अपने से अन्य होता है, तो उसके उनके शरण में जाने की बात ठीक होता है। श्रीमद् भगवद गीता अध्याय 18 श्लोक के 66 में ब्रज शब्द है, ब्रज शब्द है जी, इसका अर्थ जाना अर्थात प्रस्थान करना है, परंतु अनुवादकर्ताओं ने ब्रज का अर्थ आना किया है, कृपया स्पष्ट करें। ब्रज का जाना प्रस्थान करना वो तो मामूली अर्थ है, लेकिन संस्कृत के कुछ पदों को वहां के संदर्भानुसार अर्थ करना पड़ता है, इसलिए वहां के संदर्भानुसार ब्रज इसका अर्थ जो अनुवादकों ने किया है शरण में आओ वही तो सही है। मोती मुक्ता दर्शन ही ये जग है सब अंदरे दिखत के तो निर्ण चसम इनका फिरा मोती आवंदरे। आता अजून दाखवतो तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जी महाराज काय सांगत आहेत ते बघूयात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जी हे मोठे विद्वान मानले जातात आणि हे त्यांनी लिहिलेलं सर्वपल्ली राधाकृष्ण जी श्रीमद भगवद्गीता हिंदी पॉकेट बुक्स इथून प्रकाशित झालेली आहे। विश्वविख्यात दार्शनिक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गौरव ग्रंथ आता यांनी काय केलं ते आपण बघूयात। सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम ब्रज, सर्व कर्तव्य कर्म सोडून तू केवळ माझ्या शरण ये। एक ना भूलना दो ना भूली भूली सब संसारी मेरे साथ दो भाई मन सब जग भूला पाया। आता बघा ही श्रीमद् भगवत गीता श्रीमद् एसी भक्ती वेदांत श्रीकृष्ण कृपामूर्ती श्रीमद् एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांना इस्कॉनवाले असे म्हणतात। इस्कॉनवाले तुम्ही ज्यांचं काही वाचाल ते म्हणतील याचा यथार्थ भाषांतर आम्हीच केलंय। बघा यांचा यथार्थ। द्वारा कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद् एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आणि हे इकडून छापलेलं आहे भक्ती वेदांत बुक ट्रस्ट। आणि बघा किती भाषेत आहे हे माहिती नाही। आता बघा आणि या लांबलचक याच्यात हे खोटे खोटे सांगून ठेवलेले आहे, सगळं खोटं सांगून ठेवलंय। या इथे बघा हा आहे 18 अध्यायाचा 66 श्लोक, इथून सुरू होतो। सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम ब्रज, ठीक आहे ब्रज याचा अनुवाद 553 वर दिलेला आहे, आता आपण 554 वरती जाऊयात। हे बघा 554 पानावरती या इथे तर सरळ खोटं बोललेलं आहे। सर्वधर्मान म्हणजे सर्व प्रकारचे धर्म, परित्यज्य म्हणजे त्यागून, माम म्हणजे माझ्या, एकम म्हणजे एकमात्र, शरणम म्हणजे शरण, ब्रज म्हणजे जाणे, अगदी बरोबर, अर्थ तर बरोबर लिहिलेला आहे। आणि आता इथे दिशाभूल केली आहे, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण या, येणे, आता इथे वरती जाणे लिहिलं होतं, इथे येणे लिहिलंय। आता
एका नकली महर्षींची अजून एक झलक दाखवतो. झलक तर थोडीशी आहे. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. सर्वांनी एकच भांग प्यायलेली आहे. हे बघा, महर्षी दयानंद सरस्वती यांचं हे जीवनचरित्र. महर्षी दयानंद सरस्वती यांचे जीवनचरित्र. अमर शहीद पंडित लेखराम द्वारा संकलित झालेल्या प्रामाणिक उर्दू भाषेचा आर्य भाषेमध्ये अनुवाद. अनुवादक आहेत आर्य महोपदेशक श्री कविराज रघुनंदन सिंह निर्मल. संपादक आहेत श्री पंडित हरिश्चंद्र विद्यालंकार. प्रकाशक आर्य समाज नयाबाज दिल्ली 6. स्वर्ण जयंतीच्या उपलक्षामध्ये म्हणजेच सन 1971 मध्ये. हे तेव्हा छापलं आहे 1971 मध्ये, हे आजचं नाहीये. आता याच्या 208 पानावर जाऊयात. हे पहा 208 पानावर. हे बघा, आता इथे ऋषीजींनी तर कमालच केलीये. आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हीच सांगा. यांनी तर काहीच सोडलेलं नाही. यांचं तर काय सांगायचं. याच्यात एक रामगोपाल नावाचा व्यापारी लाला वैश्य होता. विद्वान पुरुष होता, समजूतदार होता. तो महर्षी दयानंदांकडे गेला. लेखक म्हणतो, रामगोपाल एकदा माझ्यासोबत स्वामीजी महाराजांकडे गेला, महर्षींकडे गेला. आता त्याने गीतेची टीका वाचली होती, अनुवाद वाचला होता. त्या सर्वांनी व्रजचा अर्थ येणे असा केला होता, पण व्रजचा अर्थ जाणे असा होतो शब्दकोशात पाहिले तर. तर त्याने विचार केला की महर्षीच याचे खरे उत्तर देतील, कारण ते खूप प्रसिद्ध होते. तर त्यांनी काय समाधान केलं त्या देवतांनी ते बघा. हे पृष्ठ क्रमांक 208 आहे. आर्य समाजाने छापलेलं आहे. जीवनचरित्र महर्षी स्वामी दयानंद सरस्वती. तर आता इथे काय आहे. रामगोपाल वैश्यने, जो वेदांती होता, त्याने गीतेच्या अनेक टीकांचा अभ्यास केला होता. हा अनुवाद बघा. परंतु एका श्लोकामध्ये त्याला एक शंका होती, पण ती कधी दूर झाली नाही. शेवटी एकदा तो आम्हाला बरोबर घेऊन, लेखक सांगत आहेत पुस्तकाचे, आम्हाला बरोबर घेऊन स्वामीजींकडे गेला आणि स्वामीजींना म्हणाला की तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. त्यांनी परवानगी देताच हा एक श्लोक विचारला. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणाले, शकंद्वा दिशु पररूपम वाच्यम. या वाक्यात वकाराच्या आकारापुढे आल्याने त्याचे तद्रूप झाले, म्हणजे तो शब्द धर्म असला तरीही वास्तवात अधर्म आहे. म्हणजेच याचा अर्थ अधर्म असा झाला. ज्या उत्तरामुळे तो खूप प्रसन्न झाला, म्हणजे कोण, रामगोपाल, त्याचे समाधान झाले. त्याचा प्रश्न असा होता की मी खूप सारे अनुवाद ऐकले, प्रत्येक ठिकाणी व्रजचा अर्थ येणे दिलेला आहे. व्रजचा अर्थ जाणे असाच असतो. आता हे काय सांगू, हे परत वाचूयात. आता हा म्हणत आहे, हे तेच आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणाले, शकंद्वा दिशु पररूपम वाच्यम. या वाक्यात वकाराच्या आकारापुढे आल्याने त्याचे तद्रूप झाले, म्हणजे तो शब्द धर्म असला तरीही वास्तवात अधर्म आहे. म्हणजेच याचा अर्थ अधर्म असा झाला. ज्या उत्तरामुळे तो खूप प्रसन्न झाला, म्हणजे कोण, रामगोपाल. आणि त्याने विचारलं, त्याने परत विचारलं की काहीतरी प्रमाण द्या. आणि मग स्वामीजींनी ऋग्वेदातील 2-3 प्रमाणं ऐकवली. याच्यात आकार, मकार, खकार काय आहे, व्रज म्हणजे जाणे, गो म्हणजे जाणे, काय होतं यांच्याकडे. या अशा अशा लोकांनी आपल्याला भ्रमित करून ठेवले होते. निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहां पर तनिक ना न्याय विचार, पाखंडी की पूजा जग में संत को कह लबाड़, अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूड गवार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, कह कबीर
सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार, कहे कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार, सचों को तो ये झूठा बतावे इन झूठों का एतबार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार। परमात्मा दुखी होऊन बोलत होते, हे काळा तू तर खूप दुष्ट आहेस आणि या खोट्यांना तर महर्षी बनवून ठेवलंस, आणि परमात्म्यांना सांगत होते की हे खोटे आहे, यांना शास्त्राचे काही ज्ञान नाही, वेदांचे काही ज्ञान नाही, आणि 600 वर्षांपूर्वी भगवंत हीच गोष्ट सांगून गेले होते, हेच सांगितले होते सूक्ष्म वेदांमध्ये। भगवंत स्वतः सांगतात ज्यात यथार्थ ज्ञान आहे, जे आज या दासाकडे उपलब्ध आहे, या आणि आपले कल्याण करून घ्या। तर मुलांनो उशीर करू नका, हा दास तुमची वाट बघत आहे, तुमची आतुरतेनं वाट बघत आहे। जितका तुम्ही उशीर कराल तेवढा पश्चाताप कराल, तर ती वेळ घालवू नका, लवकर या आणि कल्याण करून घ्या। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सत साहेब। आपलं नाव? मंगल विष्णू लोणारे। आपण कुठून आलात? नाशिक नांदुरगाव महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2012 नोव्हेंबरमध्ये मी घेतलेली। संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही पारंपरिक जे सण उत्सव देवी देवतांची पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आम्ही। विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी गड आहे, त्या ठिकाणी देवीची मोठी मूर्ती आहे, त्या ठिकाणी आम्ही दरवर्षाला आम्ही त्या ठिकाणी दर्शनाला जात असो। त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे शंकराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जात असो, दर्शनाला जात असो। नंतर उपास तपास करणे, नवरात्रीचे 9 दिवस उपास धरणे, गणपती 10 दिवस बसवणे, ह्या त्यांची पूजा अर्चा करणे, नंतर एकादशी चतुर्थी, नंतर श्रीरामनवमी आल्यानंतर आपल्या नाशिक भागामध्ये रामाचं मोठं मंदिर आहे, त्या ठिकाणी 2-2 तास रांगेमध्ये उभं राहून त्याचं दर्शन घेणे ह्या गोष्टी आम्ही करत होतो। जसं आपण सांगत आहात की आपण नाशिकमधून आला आहात आणि नाशिक हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि बरेचसे साधक हे नाशिकला नतमस्तक होण्यासाठी येत असतात, तर आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा का घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यामागे एक कारण आहे। माझे सासरे हे त्र्यंबकला जायचे, दर एकादशीला यायचे। त्यांनी मला नेहमी सांगावं की अगं गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे, गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे, यांनी खूप वेळेस मला सांगितलं। त्यानंतर मी शिवरात्रीचा मोठं पर्व ह्या ठिकाणी नाशिकमध्ये साजरं होतं आणि त्या ठिकाणी आसाराम बापूजी त्या ठिकाणी येत होते। त्यांनी माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आसाराम बापू खूप छान गुरु आहेत म्हणे, त्यांचं तू ज्ञान ऐकलंस का म्हणे तू टी व्हीवरती, तू जा आणि त्यांच्याकडनं गुरुपदेश घेऊन ये म्हणे। माझ्या घरच्यांना सांगितलं आणि माझ्या घरच्यांना मला घेऊन जाण्यास सांगितलं। मग आम्ही दोघांनी शिवरात्रीच्या दिवशी जाऊन आसाराम बापूजींच्या तिथे आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी नामदीक्षा घेण्याचं ठरवलं। मी त्या ठिकाणी गेले, आसाराम बापूजींनी 5 मंत्र आम्हाला त्या ठिकाणी सांगितले। एक ओम, नंतर ओम नारा ओम भगवते वासुदेवाय, नंतर ओम नम शिवाय, हरे राम हरे कृष्ण, असे विविध प्रकारचे त्यांनी मंत्र सांगितले। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जो मंत्र आवडेल तो मंत्र तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचा जप करा घरी जाऊन। त्याच्यानंतर मी ओम नम शिवाय हा मंत्र सिलेक्ट केला आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी म्हणजे आपल्याला जे आसन लागतं ते आसन नैवेद्य म्हणून म्हणजे आम्हाला एक प्रसाद म्हणून आम्हाला त्यांनी खिचडी दिली होती, एक जपमाळ दिली होती आणि एक पुस्तक दिलं होतं छोटंसं, याचे त्यांनी थोडेफार पैसे घेतले। आणि त्या नामदीक्षेनंतर आम्ही दोघंजण घरी आलो आणि मग ती पूजा ती साधना मी केलीच नाही मनापासून। मला वाटायचं की काय ओम नम शिवाय इतका जप करू, हे करू ते करू, पूजापाठ करू। त्यांनी उपास पण सांगितले भरपूर, उपास तापास पण केले, परंतु जे दुःख आहे ते पाठीमागं ते काही सरणा। असं वाटायचं की ह्या जगामध्ये परमेश्वर नाहीच, रामाची भक्ती करा, कृष्णाची भक्ती करा, दुर्गादेवीची सप्तशती वाचा, सगळं करून 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 थकलो होतो आम्ही। आणि मग मला एका गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे की मला सतत मुलबाळ नाही,
आणि मग मला वाटायचं की मला स्वतःचं मुलबाळ असावं या ठिकाणी, म्हणून मी चांगला गुरु शोधत होते. कुठलं तरी परमात्मा आपल्याला सापडेल, कोणतरी परमेश्वर आपल्याला मिळेल आणि मला त्या ठिकाणी एखादं पुत्रप्राप्ती होईल, कारण मला वांदुटी या शब्दापर्यंत मला हिणवलेलं आहे जगाने. माझ्या सासरीच्या लोकांनी पण मला खूप हिणवलेलं आहे. आणि मग असं करता 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 ज्ञानगंगा हे पुस्तक माझ्या भगतजींना त्यांच्या साहेबांनी दिलेलं होतं. ते पुस्तक घेऊन हे घरी आलेले होते आणि ते पुस्तक तसंच पडून दिलेलं होतं. म्हणता 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 5-6 महिने लोटले आणि मग ते पुस्तक आम्ही वाचायला घेतलं. ते पुस्तक वाचल्यानंतर असं काही धक्का बसला की ह्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण देव मानतो, दुर्गा देवीला आपण देव मानतो, आपण यांची पूजा अर्चा करतो, पण यांचं इथं तर काही सगळं विपरीतच दिलेलं आहे. परमेश्वर तर दुसराच कोणीतरी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सत्संग पाहायला सुरुवात केली. टीव्हीवरती सत्संग पाहिले, 5-6 महिने सत्संग पाहिले, सगळी माहिती मिळवली. आणि आम्ही नांदुरगाव या ठिकाणी 2 भगतजी लोक राहतात त्यांच्याकडेही विचारपूस केली, कसंत रामपल्ली महाराज आपल्याला कसं जायला मिळेल त्यांच्याकडे, यासाठी आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली. आणि मग संत रामपल्ली महाराजांकडनं आम्ही बरबाला येथे जाऊन नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीची जी काही भक्तिविधी करत होतात त्या भक्तिविधीतून आपल्याला असं काही मानसिक समाधान मिळत नव्हतं आणि आपण स्वतःला एक दुःखी समजत होतात, परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि त्या ज्ञानानुसार आपण त्यांच्या भरवालास्थित आश्रमात गेलात आणि तेथे त्यांच्याकडनं गुरुरुपदेश घेतला, तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्या जीवनात काही बदल आलेत का? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली आणि गुरुजींचा आशीर्वाद घेतला, सरजी मला 1-2 किलोमीटर जरी प्रवास केला तर माझं डोकं खूप दुखायचं, इतकं डोकं दुखायचं की मला गोळी घेतल्याशिवाय पर्याय नसायचं, घरामध्ये काम सुचायचं नाही. पण पहिल्याच दिवशी संत रामपालजी महाराजांनी मला आशीर्वाद दिला, ते आजपर्यंत माझं डोकं कुठं दुखतंय का नाही दुखत होतं हे मला आठवतसुद्धा नाही त्या ठिकाणी. त्यानंतर संत रामपालजी महाराजांनी असे अनेक इतके छान छान अनुभव माझ्या जीवनामध्ये टाकलेले आहेत की मी त्याचे वर्णनसुद्धा करू शकत नाही. इतकं सुख मला त्यांनी दिलेलं आहे की मी त्याचं वर्णन करू शकत नाही. संत रामपालजी महाराजांनी आमच्यावरती कृपादृष्टीचा एक खूप मोठा आमच्यावरती एक हे टाकलेलं आहे की जेणेकरून आज गुरु म्हणून संत रामपालजी महाराजांना मी खूप म्हणजे खूप मानते आणि परमेश्वराच्या ठिकाणी त्यांना समजते. संत रामपालजी महाराजांनी माझा एक आजार मला झालेला होता 2-3 वर्षापूर्वी. माझ्या ओटीपोटामध्ये अचानक दुखायला लागले, ओटीपोटामध्ये दुखायला लागल्यानंतर बाथरूमला गेले तसं ब्लीडिंग व्हायला लागलं सर. तिथं ब्लीडिंग झाल्यानंतर मला बाथरूमला कसं जावं आणि पोटात तर खूप दुखत होतं. घरामध्ये माझ्या मिस्टरांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. तुम्हाला माहिती आहे सर की मला मुलबाळ नसल्यामुळं आमच्या घरामध्ये दुसरं कोणी धावणारं नव्हतं. मी रडायला लागली, यांना जर सांगितलं तर हे म्हणशील की डॉक्टरांकडे जाऊ चल आपण सोनोग्राफी करू, आणि मला ऑपरेशन वगैरे तर करायचं नव्हतं कारण कोणी धावपळ करायला नव्हतं सर घरामध्ये. 2-3 वेळेस मला बाथरूमला लागले तर ते पूर्ण ब्लीडिंग व्हायला लागलं. मी खूप म्हणजे खूपच घाबरले, आता काय करू म्हटलं. आणि मग एवढ्या झटक्यामध्ये मला संत रामपालजी महाराजांचं दर्शन घेऊ म्हटलं, बघू त्यांना सांगून आपलं दुःख. मी हातपाय धुतले, संत रामपालजी महाराजांच्या फोटो पुढे गेले, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर गुरुजींना सांगितलं, गुरुजी की माझं तुमच्याशिवाय कोणीच नाही, माझं करायला कोणी नाही, माझ्यावरती ऑपरेशनची पाळी येऊ नका गुरुजी. आणि असं करून मी चरणतीर्थ घेतलं. चरणतीर्थ घेतल्यानंतर 5-5 मिनिटांमध्ये मला परत बाथरूमला लागली. बाथरूमला लागल्यानंतर मी जाऊ का नको एवढी मनामध्ये धास्ती उभी राहिली माझ्या. पण मी बाथरूमला गेली तर पाण्यासारखी स्वच्छ बाथरूमला आली आणि माझं पोट दुखत होतं की नव्हतं हे सुद्धा मला त्या ठिकाणी कळलं नाही. अशी अनेक घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना आपण परमेश्वर रूपे पूजत आहात आणि त्यांची उपासना आपण करत आहात आणि त्यांनी जो आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितला आहे त्या भक्ती मार्गावर आपण चालत आहात आणि त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भाविकांना काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांमुळे आम्हाला तर पुष्कळ सुखपत्रामध्ये पडलेले आहे आमच्या. आम्ही किती वर्णन करावं त्याचं ते कमीच पडेल त्या ठिकाणी. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करू शकते की सर्वांनी आपले गीता वेद पुराण हे सगळं खोलून बघा, खरं ज्ञान काय आहे ते समजून घ्या
आणि संत रामपालजी महाराजांची जी पुस्तकं आहेत ज्ञानगंगा झालं जेणेकी राहा झालं ही पुस्तकं तुम्ही वाचा आणि विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात ते सत्संग पण तुम्ही बघा आणि हे ज्ञान समजून घ्या. आपल्याला मोक्षाचा मार्ग ह्या ठिकाणी मिळेल कारण जन्ममृत्यूचा रोग जो आपल्याला लागलेला आहे तो रोग कोणीच मिटू शकत नाही आणि मोक्षाचा मार्ग फक्त फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजच आपल्याला देऊ शकतात. एवढंच मी त्या ठिकाणी हात जोडून विनंती करू शकते. जसं आपण सांगत आहात की आज आपल्याला जीवन मरणाचा रोग लागलेला आहे आणि आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराज हेच एक आहेत की या रोगापासून आपल्याला मुक्त करू शकतात, तर हे कुठल्या आधारे आपण सांगू शकाल? कारण संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला गुरुदीक्षा देतात किंवा आपल्याला जे मंत्र देतात ते बीज मंत्र आहेत आणि त्या बीज मंत्रापासून आपण सर्व देवी देवतांची भक्ती करू शकतो आणि त्या भक्तीपायी आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि त्यांनी दिलेली जी भक्ती आहे ती शास्त्र अनुकूल आहे, सर्व शास्त्रांवर आधारित आहेत, सर्व शास्त्र ते आपल्याला प्रमाणित करून दाखवतात आणि ती भक्ती आपल्याला ते देतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणं हे आवश्यक आहे आणि त्यापासून आपल्याला मोक्षाचा मार्गसुद्धा आपल्याला मिळू शकतो. जर कोणा साधकाला असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणं फार सोपं करून ठेवलेले. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळं उघडलेली आहेत. विविध चॅनलवरती जे सत्संग चालतात त्या ठिकाणी फोन नंबर दिले जातात, त्या फोनवरून तुम्ही जवळच्या नजदीक केंद्रावरती जिल्ह्यामध्ये कोऑर्डिनेटरशी संपर्क साधून तुम्ही त्या ठिकाणी नामदान स्थळावर जाऊन आपलं नामदान घेऊ शकता. त्या ठिकाणी या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? नामदान घेण्यासाठी ह्या ठिकाणी काहीही शुल्क आकारलं जात नाही किंवा कुठलाही पैसा अडका त्या ठिकाणी घेतला जात नाही. आपल्याला देण्यात येणारे भक्तिबोध पुस्तक आणि फोटो हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळू शकतं. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.